नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. रत्नागिरीत जेव्हा 600 रुपये किलो सुरमई होती तेव्हा वाईत सुद्धा 600 रुपये सुरमई होती. सुरमईच आहे ना, हे कैसे हो सकता आहे? किलो कशी? हे बघा, पुणेरी पाटा आता सगळीकडे दिसायला लागलेले आहेत. हे बघा, रत्नागिरी सिटी मधला हा मारुती मंदिर एरिया. मारुती मंदिरच्या इथं बऱ्याच वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही बसवलेला आणि आता त्याला कडेने तटबंदीही करतायत. आपल्या वाईतल्या पुतळ्याचं काय झालं ना, असं आपल्या इथं कसं आधी आपल्या इथं असं कधी होणार? अजून बांधकाम चाललंय. नंतर सगळं बांधकाम झालं ना कि मग बघा कसलं भारी दिसतंय. ही रत्नागिरीतली बाग शिर्के कॉटेजच्या जवळची. अंबा घाट. रोड बघा काय भारी आहे. हा रोड कुठला तुम्हाला सांगायला माहीत आहे? माझे व्हिडिओ सगळे बघत असाल तर हा रोड कुठला तुम्हाला नक्की माहिती आहे. कराड टू रत्नागिरी, रत्नागिरी टू कराड. कुठल्या मार्गे? कोकरू, शेंडगेवाडी, उंडाळे.
रत्नागिरीहून येताना मलकापूरच्या पुढं आल्यानंतर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं मलकापूर त्याच्या पुढं आल्यानंतर कोकरूड शेडगेवाडी इथं छोटे छोटे घाट आहेत पण खूप छोटे आहेत आणि रस्ता खूप मस्त आहे तेव्हा ह्याच रस्त्यानं जा हे करा. जास्त ट्रॅफिक नाही या रस्त्याला, कोणाला माहीतच नाही तर कसं ट्रॅफिक असणार. हा बघा येतानाचा बोर्ड, आपल्याला जायचे कराड आणि कोकरूडकडं. दुसरा बोर्ड आता जायचे उंडाळे आणि शेडगेवाडीकडं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.